नमस्कार, मी रोहिणी आज तुमच्या समोर परत एकदा आलेली आहे. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे ह्या चॅनलवर. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की एकूण एक गोष्ट आपण ह्या चॅनलवर करणार आहोत, तर सगळ्यात आवडती माझी जागा म्हणजे माझं किचन. तर तुम्हाला मी माझ्या किचनबद्दल दाखवते थोडंसं. हे बघा, हे माझं थोडंसं असं दिसतं जरा. बघा, हा माझा हे माझं पूर्ण किचन आहे. तर मी माझं किचन कसं ठेवते आणि त्याला कसं ऑर्गनाईज करते ह्याबद्दलची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर जास्ती काही नाही, फक्त ह्याला मी कुठं कुठं कसं मेंटेन काय करते आणि ह्याला कसं हँडल करते. सॉरी, माझ्या खिडकीच्या मागे कन्स्ट्रक्शनचं हे येत आहे, कारण इथे खूपच डेव्हलपिंग ही जागा झालेली आहे. तर भरपूर कन्स्ट्रक्शन साईट्स इथे चालत आहेत, तर त्यामुळे माझ्या विंडोज जनरली बंदच असतात. काचेच्या ज्या विंडोज असतात त्या मी बंदच ठेवते आणि त्याला आम्ही कवरिंग किंवा पडदे वगैरे केलेले नाही आहेत, कारण किचनमध्ये ते अजिबात चांगलं दिसत नाही. आणि अमेरिकन टाईपही माझं करायचं चाललं होतं, पण दिवसाच्या अगदी आता मी हा व्हिडिओ 6 वाजता शूट करते, तर अगदी अजून 7 वाजेपर्यंत मला इथे एवढाच उजेड मिळणार आहे. आणि सकाळ झाल्यापासून तर संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत मला इथे एवढाच उजेड मिळतो, त्यामुळे मी अजिबात ही विंडो क्लोज करणार नाही आहे. इथे कुठल्याही प्रकारचं अमेरिकन नाही किंवा साधे पडदे लावणार नाही आहे, बिकॉज ह्या माझ्या मॉड्युलर किचनला ते सूट होणार नाही आहे. आणि प्लस इथला जो उजेड आहे तो तिथे ब्लॉक होईल आणि किचनमध्ये जी फ्रेशनेस आपल्याला हवी आहे ती मला त्यामुळे मिळणार नाही. आणि दुसरं म्हणजे की माझं ऍक्च्युली झालं आहे, वरती तिथे इझी ड्राय सिस्टम लावायचं किंवा मी तिथे एक स्टोरेज टाईप, स्टोरेज नाही बट वरतून एलईडी टाईप चाललंय. बिकॉज मी आता मी माझ्या स्वतःच्या घरात इथे मला येऊन 5 महिने झालेले आहेत, तर या माझ्या नवीन घरात मी बऱ्याचशा गोष्टी अजून केलेल्या आहेत पण अजून मी करते. तर वेगळ्या वेगळ्या डेव्हलप्ड म्हणजे जे काही चेंजेस किंवा डेव्हलपमेंट मी करणार आहे, तर त्या मी जसे जसे चेंजेस होईल तसे तसे तुमच्याबरोबर शेअर करेल. तर सर्वात आधी माझी आवडती जागा म्हणजे माझं किचन, हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघूयात आपण कसं आहे माझं किचन. तर चला, तर हा माझा किचनचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथून दिसणार आहे. हा माझा पूर्ण किचनचा व्ह्यू आहे असा. ऍक्च्युली इथे जागेत तुम्हाला लहान वाटतंय, पण ही खूप जास्ती जागा आहे. आपण जसं जसं जवळ जाणार तसं त्याला, किंवा मी तुम्हाला एक व्हर्टिकल व्ह्यू दाखवते. हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, मला ऑलमोस्ट खूप जास्ती सफिशियंट आहे. प्लस इथे मला पॅरलल किचन मिळालं आहे, त्यामुळे मला इथे एक ऍक्च्युली हे काउंटर टॉप छोटं करून दिलेलं नव्हतं, तर ते मी करून घेतलं आहे माझ्या इंटिरियरमध्ये. तर तिथे तो काउंटर टॉप आहे. प्लस ह्याच्या शेजारी माझं 3 डोअरचं फ्रिज आहे, तर तुम्ही बघू शकता. माझा फ्रिजही जो आहे रेफ्रिजरेटर तो ग्रे कलरमध्ये आहे आणि जे माझं तुम्ही इंटिरियरचे डिझाईन्स बघू शकता ते सुद्धा ग्रे आणि व्हाईटमध्ये आहे. जसे मी टाईल्स मागे वापरलेत त्यासुद्धा ग्रे आणि व्हाईटमध्येच आहे. तर त्याला मी खूपच डोकं म्हणजे अगदी खूप विचार करून जास्ती खर्च न करता मी हा इंटिरियर इथे केलेला आहे. आता ह्यात बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत, पण तरीही मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर कराव्यात. तर इथे आम्हाला हा जो आरो दिलेला आहे तो आम्हाला बिल्डरकडनंच मिळाला आहे. तर हे असा व्ह्यू आहे आपल्या स्वयंपाकाच्या ओट्याजवळचा. तर त्यानंतर मी त्याच्यावरती असे शेल्फ करून घेतले आहेत, तुम्हाला तिथे डबे दिसत असतील. तर मी ओपेक केला आहे ऍक्च्युली. तर आत्ता सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं की मला फक्त 5 महिने झालेत,
तर त्यामुळे मी इथे जसं मी आली आहे तसं त्यापासनं म्हणजे मला वाटतं मी गणपतीच्या वेळेस आली आहे इथे, तर तेव्हापासनं जे सण चालू झालेत तर आत्ताच्या संक्रांतीपर्यंत संपलेच नाहीत. तर संक्रांतीनंतर आत्ता कुठे मला जरा आराम मिळालाय आणि त्यानंतर मी हा माझा किचन टूर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ह्या किचन टूरमध्ये मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू माझा दाखवणार आहे. इथे वरती मी तीन मोठे कॅबिनेट्स करून घेतले आहेत जिथे आपलं एक्स्ट्राचं सामान वगैरे आपण ठेवू शकतो. तर जसं तुम्ही म्हणता की मोठे मोठे भांडे किंवा म्हणजे आता जनरली बरेचसे लोक कुरडई पापड हे उन्हाळ्यातले वाळवण्याचे पदार्थ वगैरे तिथे ठेवतात, पण मी ऍक्च्युली तिथे ठेवत नाही कारण जनरली आमच्या घरी सारखाच काही ना काही सण चालू असतो, पाहुणे चालू असतात, त्याच्यामुळे मी एवढ्या वरती हात जायच्या भानगडीतच पडत नाही. तर इथे जे आहे ह्या काउंटरमध्ये मी तुम्हाला तवडून दाखवणार नाही कारण फारच पसार आहे. ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे माझा मसाल्याचा डब्बा, इथे मी आज दुपारी पुऱ्या केलेल्या तर त्याचं तळ्याचं तेल आहे, याच्यात ही तुपाची लोटी आहे आणि त्याच वरती ॲक्च्युली मी ही जागा रिकामी ठेवली आहे. इथे मिठाची भरणी आहे, ही हे बेडगीचं लाल तिखट आहे, हे मी वेगळं काढून ठेवलं आहे. जनरली ज्या भाज्यांना गरज असते त्यांनाच मी ते बेडगीचं तिखट वापरते. म्हणजे त्यामागे आता हे तुम्हाला मिठाची पुडी दिसत असेल, तर इथे नॉर्मल असं छोट्या छोट्या ग्रोसरी किंवा बिस्किटचे पुडे वगैरे असं मी ठेवून देते सध्या तरी, कारण अजून मी त्याला अशी स्पेसिफाईड जागा केली नाही आहे. त्यावरती तुम्ही बघत असाल तर तिथं माझं शेवयाचं यंत्र आहे, पापड भाजायचं ते जाळी आहे, गरम पाणी करण्याचा खालचा स्टँड आहे आणि एक जाळी आहे, त्यात जनरली भाज्या वगैरे ठेवल्या जातात पण ती सध्या मी वापरत नाही त्यामुळे तिथं मी ठेवून दिली आहे. हा वरचा जो डबा आहे हा माझ्या बाळाच्या घुटीचा डबा आहे, बाळ घुटीचा डबा आहे, तर त्याच्यातले घुटी काढून ठेवली आहे त्यामुळे तो डबा वरती आहे. तर तिथे हे एवढंच आहे माझ्याकडे, म्हणजे मी जास्ती पसारा ठेवलाच नाही आहे. आता इथे वरती जर का तुम्हाला दाखवलं तर इथे माझ्याकडे हे एक सारखे पाच डबे होते. तर जनरली म्हणजे असं ट्रेंड असतं की मोठ्यातून छोटा डबा असा लावून ठेवायचा, तर ते मला तर इथे काय अशा किचनमध्ये तर ते शक्यच नाही आणि मला ते ॲक्च्युली आवडत नाही. इथे ते डबे दिसतात तर मी त्यांना मागे सरकवणार आहे थोडंसं, म्हणजे ते दिसणार नाहीयेत. आणि ही आत्ताची संध्याकाळची वेळ आहे किंवा वरतून मी लाईट लावलेली आहे बघा, त्यामुळे ते दिसत आहेत, नाहीतर ते दिसत नाहीत. ओके, ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर इथे जे आहे इथे पण बघा तुम्हाला इथं ओपेक असल्यामुळे सगळं दिसतंय बट ॲक्च्युलीमध्ये हे दिसत नाही दिवसभरात. तर खूपच छान मला इथे खूप ग्रे, आता इथे बघताल तर इथे ग्रे मी खाली इथे चिमणी मला बसवायची आहे, माझी चिमणी बसवायची राहिली आहे कारण मी फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यापासून, आमचा हा 3 BHK फ्लॅट आहे, इथे शिफ्ट झाल्यापासून भरपूर काही ना काही म्हणजे आम्ही इंटिरियर केल्याशिवाय इथे आलो नाही, तर इतके काही ना काही चालू होतं. तर मी म्हणलं थोड्याफार गोष्टी आपण नंतर करू, जसं माझा हा स्टोव आहे, गॅस स्टोव आहे, हा ही जुनाच आहे, तर ह्यावर जी चिमणी आहे ती मी चेंज करणार. तर माझ्या डोक्यात असं होतं असं आहे की वरची चिमणी आणि खालचा जो गॅस स्टोव आहे तो एकत्रच म्हणजे चिमणी आणि गॅसचा हॉब जो नवीन प्रकार असतो तो मी घेणार आहे, तर तो एकत्रच घ्यावं असं माझ्या डोक्यात आहे. तर त्यामुळे मी सध्या भानगडीत पडत नाहीये आणि रोजच्या रोज माझी क्लिनिंग चालू असते त्यामुळे मी हे सगळं पुसून घेत असते, हे सगळं क्लीन करून घेत असते मी. तर ओटा वगैरे धुताना पुसताना मी हे सगळ्या गोष्टी क्लीन करून घेत असते, हे दारं वगैरे सगळे क्लीन करून घेत असते, त्यामुळे अजिबात इथे घाण होत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे माझ्या खिडक्यांचे काचांचे दारं जे आहेत मी बंद ठेवते, त्यामुळे अजिबात धूळ आत येत नाही. म्हणजे जनरली कधीतरी एखाद्या वेळेस ठेवली तर तो प्रश्न होतो. आता नेक्स्टमध्ये जर का मी गेले तर इथे तुम्हाला ह्या हे न्यासाचे डबे मी आल्या आल्या ॲक्च्युली मी मला बरण्या घ्यायच्या म्हणजे काचीच्या बरण्या माझ्याकडे आहे पण लॉंगमधल्या नव्हत्या, तर हा मला ॲक्च्युली गिफ्ट सेट आलेला. तर जसं नवीन घरात आलो तर पाहुणे आले की काही ना काही घेऊन येतात, तर हा गिफ्ट सेट आलेला, तर म्हटलं जाऊ द्या आता परत एक घ्या आणा, त्यापेक्षा आपण सध्या हा सेट वापरू. तर ह्यात काय झालं, ह्याच्यात असे एका साईजचे 4-4 डब्यांचा सेट होता,
तर मी जनरली अजून हे वरचे डब्बे बघा रिकामे आहेत, तर मी फक्त लागणारं सामान जसं आता इथे ह्या दोन प्रकारच्या डाळी आहेत, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, तर आता अजून मी म्हणजे माझ्याकडे बरण्या असल्यामुळे मला इथे काही ठेवायला जास्ती गरजच पडत नाही, पण मी ठेवले आहेत की जनरली समजा आपल्याला चिवडा, फरसाण, बिस्किट वगैरे अशा ज्या गोष्टी ज्या मुलांना आवडतात टिफिनमध्ये देऊ शकतो, ह्या गोष्टी मी इथे ठेवायचा असा माझ्या डोक्यात विचार आहे. आता बघा, ह्या डब्यामध्ये मी चिवडा ठेवलाय. माझी जी मुलगी आहे ती खूपच छोटी आहे, तर हा जो चिवडा आहे तो इतका म्हणजे आपण डाएट चिवडा ज्याप्रमाणे म्हणतो तसा हा आहे. तर हा खूपच फिक्का केला आहे, तर मिठाचा आणि हळदीचा आहे, तर त्यामुळे हा तिला मी कधीतरी आणि तिला अजिबात गोड खात नाही, तर त्यामुळे मी तिच्यासाठी हा करून ठेवला आहे. प्लस तुम्हाला सांगते तिथे ते हळदी आणि लाल तिखटचा डब्बा आहे, आणि मी हळदी आणि लाल तिखट काढून ठेवले नाही, कारण ते पूर्ण डबा खराब होतो. मग हा इथे शेंगदाण्याचा कुटाचा डब्बा आहे, हे आमसुलाचा डब्बा आहे, इथला डब्बा आता गेला आहे, त्यात लाडू केलेले होते तर ते मी माझ्या मिस्टरांबरोबर गावी पाठवले, तर ते झालं. त्याच्या मागे तुम्ही बघू शकता तमालपत्राचा डब्बा आहे, त्यामागे मला वाटतं त्याच्या मागे आमसुलाचा अजून एक डब्बा आहे. म्हणजे माझ्या मिस्टर कायम बाहेर जात असतात, सारखे त्यांचा बाहेर प्रवास असतो, तर ते काही असलं की ते घेऊन येतात, तर त्यांनी गोव्यावरनं भरपूर आमसूल आणलेले, तर कारण त्यांना आमसुलाचा सार फार आवडतो आणि माझं काही जास्ती करणं होत नाही. ते दोन पॅकेट तसे आहेत. तर इथे बघा, ह्यानंतर ह्याच्या खाली, ह्या कॅबिनेटच्या खाली तुम्हाला इथे एक छोटीशी रॅक दिसेल. ही खूप छान मस्त अशी क्यूट रॅक मी केली आहे, खूप मस्त. ही माझी आवडती रॅक आहे कारण मला चहा खूप आवडतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे हे साखर, चहा पावडर आणि कॉफी. आता ही कॉफी, चहा पावडर आणि साखर, म्हणजे इथे मी ही रॅक ऍक्च्युली करून घेतलाय, कारण माझ्याकडे इथे खाली जे कॅबिनेट्स आहेत इथे माझा सिलेंडर आणि दळणाचा डबा आणि तांदळाचा डबा असतो. ही जे पुलआउट आहे, जनरली हे आपण चहा साखरेसाठी वापरतो, बट मी इथे न ते दरवेळेस चहा करायच्या वेळेस आपल्याला हे उघडा काढा, तर ती भानगड नको. आणि आधीच्या माझ्या घरी तसं होतं, तर ते काढून काढून फार अगदी क्वचित आपल्याला काढावं लागावं असं म्हणून मला हा कॉर्नर छान मिळालेला, आणि त्यामुळे मी हे पीस घेतलं आणि लगेचच्या लगेच माझे डबे त्याच्यावर बसले. तर जेव्हाही मला चहा लागतो मी इथून घेते. प्लस समजा मी घरी नसले तर अगदी कोणीही असो तर त्यांना चहा साखरेचे डबे शोधत बसायला लागू नये म्हणून हे समोर ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सरळ खाली बघू शकताल की इथे माझा गॅस्टो आहे. गॅस्टोनंतर मी एकही वस्तू ओट्यावर ठेवलेली नाही आहे, मला अजिबात आवडत नाही. म्हणजे इन फ्युचर मे बी मी ठेवू शकते, मला काही सांगता येत नाही जर का मी ऑर्गनायझेशन अजून काही काही चेंजेस केले. तर हा इथे सिंक आहे, इथे दोन नळ दिलेत त्यांनी. हा एक कॉर्पोरेशनचा आहे आणि हा यूज करायचा म्हणजे नळ आहे. त्यावरती आरो जसा तुम्हाला मग अशी दाखवलेला, ह्याच्या खाली सिंकच्या खाली डस्टबिन मला लावायचा आहे, तो मी लावला नाही आहे. तर इथे फारच आता सध्या तुम्ही बघू शकता अजिबात काही नाही, म्हणजे फक्त घासायच्या साबणाचा डबा आणि फिनाईल आणि पिशव्या एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर इथे पण ऑर्गनायझेशन नाही केलं आहे, तर हे सगळा चमच्याचा भांडार आहे. आणि त्यानंतर ही खालची जी ट्रॉली आहे ही सगळी ग्लास आणि कपची ट्रॉली आहे, तर इथे फक्त कप आणि ग्लास ठेवले जातात. आणि ह्या खाली पोळपाट, कढई, तवा, तुमच्या ट्रे आणि पाण्याचा जार, ह्या सगळ्या गोष्टी इथे असतात. तर म्हणजे ह्या म्हणजे मोस्टली जास्ती आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेस लागतात अशा गोष्टी आहेत. इथे जर का तुम्ही ह्या छेदाची ट्रॉली बघितली तर इथे सगळ्या वाट्या आहेत, सगळ्या प्रकारच्या वाट्या आहेत. आत्ता मी व्यवस्थित लावल्या नाही आहेत, नाहीतर सगळ्या एकत्र मी लावत असते. तर ते झाल्यावर इथे मोठ्या डिश आहेत. मला काय झालंय, मला डिशसाठी कंपार्टमेंट मिळालेलं नाही आहे छोट्या डिशसाठी, तर इथे मोठ्या, मीडियम आणि ह्याच्या खाली ही ऍक्च्युली चांदीची आहे माझ्या बाळा. तर हा माझा किचनचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथून दिसणार आहे. हा माझा पूर्ण किचनचा व्ह्यू आहे असा. ऍक्च्युली इथे जागेत तुम्हाला लहान वाटतंय, पण ही खूप जास्ती जागा आहे. आपण जसं जसं जवळ जाणार तसं त्याला, किंवा मी तुम्हाला एक व्हर्टिकल व्ह्यू दाखवते. हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, मला ऑलमोस्ट खूप जास्ती सफिशियंट आहे. प्लस इथे मला पॅरलल किचन मिळालं आहे, त्यामुळे मला इथे एक ऍक्च्युली हे काउंटर टॉप छोटं करून दिलेलं नव्हतं,
तर ते मी करून घेतलं आहे माझ्या इंटिरियरमध्ये. तर तिथे तो काउंटर टॉप आहे. प्लस ह्याच्या शेजारी माझं 3 डोअरचं फ्रिज आहे. तर तुम्ही बघू शकता माझा फ्रीजही जो आहे रेफ्रिजरेटर तो ग्रे कलरमध्ये आहे. आणि जे माझं तुम्ही इंटिरियरचे डिझाईन्स बघू शकता ते सुद्धा रेड सॉरी ग्रे आणि व्हाईटमध्ये आहे. जसे मी टाईल्स मागे वापरलेत त्यासुद्धा ग्रे आणि व्हाईटमध्येच आहे. तर त्याला मी खूपच डोकं म्हणजे अगदी खूप विचार करून जास्ती खर्च न करता मी हा इंटिरियर इथे केलेला आहे. आता ह्यात बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत पण तरीही मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर कराव्यात. तर इथे आम्हाला हा जो आरो दिलेला आहे तो आम्हाला बिल्डरकडनंच मिळाला आहे. तर हे असा व्ह्यू आहे आपल्या स्वयंपाकाच्या ओट्याजवळचा. तर त्यानंतर मी त्याच्यावरती असे शेल्फ करून घेतला आहे. तुम्हाला तिथे डबे दिसत असतील तर मी ओपेक केला आहे ऍक्च्युली. तर आत्ता सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं की मला फक्त 5 महिने झालेत तर त्यामुळे मी इथे जसं मी आली आहे तसं त्यापासनं म्हणजे मला वाटतं मी गणपतीच्या वेळेस आली आहे इथे. तर तेव्हापासनं जे सण चालू झालेत तर आत्ताच्या संक्रांतीपर्यंत संपलेच नाहीत. तर संक्रांतीनंतर आत्ता कुठे मला जरा आराम मिळाला आहे आणि त्यानंतर मी हा माझा किचन टूर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ह्या किचन टूरमध्ये मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू माझा दाखवणार आहे. इथे वरती मी 3 मोठे कॅबिनेट्स करून घेतले आहेत जिथे आपलं एक्स्ट्राचं सामान वगैरे आपण ठेवू शकतो. तर जसं तुम्ही म्हणता की मोठे मोठे भांडे किंवा म्हणजे आता जनरली बरेचसे लोक कुरडई पापड हे उन्हाळ्यातले वाळवण्याचे पदार्थ वगैरे तिथे ठेवतात पण मी ॲक्च्युली तिथे ठेवत नाही कारण जनरली आमच्याकडे घरी सारखाच काही ना काही सण चालू असतो पाहुणे चालू असतात त्याच्यामुळे मी एवढ्या वरती हात जायच्या भानगडीतच पडत नाही. तर इथे जे आहे ह्या काउंटरमध्ये मी तुम्हाला तवडून दाखवणार नाही कारण फारच पसार आहे. ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे माझा मसाल्याचा डब्बा. इथे मी आज दुपारी पुऱ्या केलेल्या तर त्याचं तळ्याचं तेल आहे. याच्यात ही तुपाची लोटी आहे आणि त्याच वरती ॲक्च्युली मी ही जागा रिकामी ठेवली आहे. इथे मिठाची भरणी आहे. ही हे बेडगीचं लाल तिखट आहे, हे मी वेगळं काढून ठेवलं आहे. जनरली ज्या भाज्यांना गरज असते त्यांनाच मी ते बेडगीचं तिखट वापरते. म्हणजे त्यामागे आता हे तुम्हाला मिठाची पुडी दिसत असेल तर इथे नॉर्मल असं छोट्या छोट्या ग्रोसरी किंवा बिस्किटचे पुडे वगैरे असं मी ठेवून देते सध्या तरी कारण अजून मी त्याला अशी स्पेसिफाईड जागा केली नाही आहे. त्यावरती तुम्ही बघत असाल तर तिथं माझं शेवयाचं यंत्र आहे, पापड भाजायचं ते जाळी आहे, गरम पाणी करण्याचा खालचा स्टँड आहे आणि एक जाळी आहे. त्यात जनरली भाज्या वगैरे ठेवल्या जातात पण ती सध्या मी वापरत नाही त्यामुळे तिथे मी ठेवून दिली आहे. हा वरचा जो डबा आहे हा माझ्या बाळाच्या घुटीचा डबा आहे, बाळ घुटीचा डबा आहे. तर त्याच्यातले घुटी काढून ठेवली आहे त्यामुळे तो डबा वरती आहे. तर तिथे हे एवढंच आहे माझ्याकडे म्हणजे मी जास्ती पसारा ठेवलाच नाही आहे. आता इथे वरती जर का तुम्हाला दाखवलं तर इथे माझ्याकडे हे एक सारखे 5 डबे होते. तर जनरली म्हणजे असं ट्रेंड असतं की मोठ्यातून छोटा डबा असा लावून ठेवायचा तर ते मला तर इथे काय अशा किचनमध्ये तर ते शक्यच नाही आणि मला ते ॲक्च्युली आवडत नाही. इथे ते डबे दिसतात आहे तर मी त्यांना मागे सरकवणार आहे थोडंसं म्हणजे ते दिसणार नाही आहेत. आणि ही आत्ताची संध्याकाळची वेळ आहे किंवा वरतून मी लाईट लावलेली आहे बघा त्यामुळे ते दिसत आहेत नाहीतर ते दिसत नाहीत. ओके ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर इथे जे आहे इथे पण बघा तुम्हाला इथं ओपेक असल्यामुळे सगळं दिसतंय बट ॲक्च्युलीमध्ये हे दिसत नाही दिवसभरात. तर खूपच छान मला इथे खूप ग्रे आता इथे बघताल तर इथे ग्रे मी खाली इथे चिमणी मला बसवायची आहे, माझी चिमणी बसवायची राहिली आहे कारण मी फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यापासून आमचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. इथे शिफ्ट झाल्यापासून भरपूर काही ना काही म्हणजे आम्ही इंटिरियर केल्याशिवाय इथे आलो नाही. तर
इतके काही ना काही झालं होतं, तर मी म्हणलं थोड्याफार गोष्टी आपण नंतर करू. जसं माझा हा स्टोव आहे, गॅस स्टोव आहे, हा ही जुनाच आहे, तर ह्यावर जी चिमणी आहे ती मी चेंज करणार. तर माझ्या डोक्यात असं होतं, असं आहे की वरची चिमणी आणि खालचा जो गॅस स्टोव आहे तो एकत्रच, म्हणजे चिमणी आणि गॅसचा हॉब जो नवीन प्रकार असतो तो मी घेणार आहे, तर तो एकत्रच घ्यावं असं माझ्या डोक्यात आहे. तर त्यामुळे मी सध्या वानगडीत पडत नाहीये आणि रोजच्या रोज माझी क्लिनिंग चालू असते, त्यामुळे मी हे सगळं पुसून घेत असते, हे सगळं क्लीन करून घेत असते मी. तर ओटा वगैरे धुतांना पुसताना मी हे सगळ्या गोष्टी क्लीन करून घेत असते, हे दारं वगैरे सगळे क्लीन करून घेत असते, त्यामुळे अजिबात इथे घाण होत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे माझ्या खिडक्यांचे काचांचे दारं जे आहेत मी बंद ठेवते, त्यामुळे अजिबात धूळ आत येत नाही. म्हणजे जनरली कधीतरी एखाद्या वेळेस ठेवली तर तो प्रश्न होतो. आता नेक्स्ट मध्ये जर का मी गेले तर इथे तुम्हाला ह्या हे न्यासाचे डबे मी आल्या आल्या, ऍक्च्युली मी मला बरण्या घ्यायच्या, म्हणजे काचीच्या बरण्या माझ्याकडे आहे पण लॉंग मधल्या नव्हत्या, तर हा मला ऍक्च्युली एक गिफ्ट सेट आलेला. तर जसं नवीन घरात आलो तर पाहुणे आले की काही ना काही घेऊन येतात, तर हा गिफ्ट सेट आलेला, तर म्हटलं जाऊ द्या आता परत एक घ्या आणा, त्यापेक्षा आपण सध्या हा सेट वापरू. तर ह्यात काय झालं, ह्याच्यात असे एका साईजचे चार चार डब्यांचा सेट होता. तर मी जनरली अजून हे वरचे डब्बे बघा रिकामे आहेत, तर मी फक्त लागणारं सामान, जसं आता इथे ह्या दोन प्रकारच्या डाळी आहेत, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, तर आता अजून मी म्हणजे माझ्याकडे बरण्या असल्यामुळे मला इथे काही ठेवायला जास्ती गरजच पडत नाही, पण मी ठेवल्यात की जनरली समजा आपल्याला चिवडा, फरसाण, बिस्किट वगैरे अशा ज्या गोष्टी ज्या मुलांना आवडतात टिफिनमध्ये देऊ शकतो, ह्या गोष्टी मी इथे ठेवायचा असा माझ्या डोक्यात विचार आहे. आता बघा ह्या डब्यामध्ये मी चिवडा ठेवलाय. माझी जी मुलगी आहे ती खूपच छोटी आहे, तर हा जो चिवडा आहे तो इतका, म्हणजे आपण डाएट चिवडा ज्याप्रमाणे म्हणतो तसा हा आहे, तर हा खूपच फिक्का केला आहे, तर मिठाचा आणि हळदीचा आहे, तर त्यामुळे हा तिला मी कधीतरी, आणि तिला अजिबात गोड खात नाही, तर त्यामुळे मी तिच्यासाठी हा करून ठेवला आहे. प्लस तुम्हाला सांगते तिथे ते हळदी आणि लाल तिखटचा डब्बा आहे, आणि मी हळदी आणि लाल तिखट काढून ठेवले नाही, कारण ते पूर्ण डब्बा खराब होतो. मग हा इथे शेंगदाण्याचा कुटाचा डब्बा आहे, हे आमसुलाचा डब्बा आहे, इथला डब्बा आता गेला आहे, त्यात लाडू केलेले होते तर ते मी माझ्या मिस्टरांबरोबर गावी पाठवले, तर ते झालं. त्याच्या मागे तुम्ही बघू शकता तमालपत्राचा डब्बा आहे, त्यामागे मला वाटतं त्याच्यामागे अमसुलाचा अजून एक डब्बा आहे. माझे मिस्टर कायम बाहेर जात असतात, सारखे त्यांचा बाहेर प्रवास असतो, तर ते काही असलं की ते घेऊन येतात, तर त्यांनी गोव्यावरनं भरपूर अमसूल आणलेले, तर कारण त्यांना अमसुलाचा सार फार आवडतो आणि माझं काही जास्ती करणं होत नाही. ते दोन पॅकेट तसे आहेत. आता इथे बघा, ह्यानंतर ह्याच्या खाली, ह्या कॅबिनेटच्या खाली तुम्हाला इथे एक छोटीशी रॅक दिसेल. ही खूप छान मस्त अशी क्यूट रॅक मी केली आहे, खूप मस्त, ही माझी आवडती रॅक आहे कारण मला चहा खूप आवडतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे हे साखर, चहा पावडर आणि कॉफी. आता ही कॉफी, चहा पावडर आणि साखर, म्हणजे इथे मी ही रॅक ऍक्च्युली करून घेतलाय, कारण माझ्याकडे इथे खाली जे कॅबिनेट्स आहेत इथे माझा सिलेंडर आणि दळणाचा डबा आणि तांदळाचा डबा असतो. ही जे पुलआउट आहे, जनरली हे आपण चहा साखरेसाठी वापरतो, बट मी इथे नाही, तर दरवेळेस चहा करायच्या वेळेस आपल्याला हे उघडा काढा, तर ती भानगड नको. आणि आधीच्या माझ्या घरी तसं होतं, तर ते काढून काढून फार, म्हणजे अगदी क्वचित आपल्याला काढावं लागावं असं, म्हणून मला हा कॉर्नर छान मिळालेला, आणि त्यामुळे मी हे पीस घेतलं आणि लगेचच्या लगेच माझे डबे त्याच्यावर बसले. तर जेव्हाही मला चहा लागतो मी इथून घेते. प्लस समजा मी घरी नसले तर अगदी कुणीही असो तर त्यांना चहा साखरेचे डबे शोधत बसायला लागू नये म्हणून हे समोर ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सरळ खाली बघू शकताल की इथे माझा गॅस स्टोव आहे. गॅस स्टोव नंतर मी एकही वस्तू ओट्यावर ठेवलेली नाही, मला अजिबात आवडत नाही. म्हणजे इन फ्युचर मे बी मी ठेवू शकते, मला काही सांगता येत नाही जर का मी ऑर्गनायझेशन अजून काही काही चेंजेस केले. तर हा इथे सिंक आहे, इथे दोन नळ दिलेत त्यांनी. हा एक कॉर्पोरेशनचा आहे आणि हा यूज करायचा म्हणजे नळ आहे, त्यावरती आरो जसा तुम्हाला मग अशी दाखवलेला. ह्याच्या खाली सिंकच्या खाली डस्टबिन मला लावायचा आहे, तो मी लावला नाही आहे. तर इथे फारच आता सध्या तुम्ही बघू शकता अजिबात काही नाही, म्हणजे फक्त घासायच्या साबणाचा डबा आणि फिनाईल आणि पिशव्या एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर इथे पण ऑर्गनायझेशन नाही केलंय, तर हे सगळा चमच्याचा भांडार आहे.
आणि त्यानंतर ही खालची जी ट्रॉली आहे ही सगळी ग्लास आणि कपची ट्रॉली आहे. तर इथे फक्त कप आणि ग्लास ठेवले जातात. आणि ह्या खाली पोळपाट, कढई, तवा, तुमच्या ट्रे आणि पाण्याचा जार ह्या सगळ्या गोष्टी इथे असतात. तर म्हणजे ह्या म्हणजे मोस्टली जास्ती आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेस लागतात अशा गोष्टी आहेत. इथे जर का तुम्ही ह्या छेदाची ट्रॉली बघितली तर इथे सगळ्या वाट्या आहेत, सगळ्या प्रकारच्या वाट्या आहेत. आता मी व्यवस्थित लावल्या नाहीयेत, नाहीतर सगळ्या एकत्र मी लावत असते. तर ते झाल्यावर इथे मोठ्या डिश आहेत. मला काय झालंय, मला डिश प्रॉब्लेम ऍक्च्युअली झालाय. तर मी इथे मागे जनरली आमचे एवढ्या काही भाज्या जास्ती नसतात आणि जास्ती भाज्या कोणी खात नाही. तर लागणारे पदार्थ म्हणजे अगदी ह्या ज्या डिश आहेत ह्या मी आत्ता आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस मी नवीन हा सेट घेतलेला. तर जनरली ह्या मी 6 वरती ठेवलेल्या आहेत इथे. तर ह्या पुढे असल्यामुळे ह्या वापरल्या जातात. ह्या मागच्या अगदीच छोट्या मुलांना पोहे वगैरे द्यायचे असेल तर हे घेतल्या जातात. आणि ह्याच्याखाली ह्या नॉर्मल आहेत पोह्याच्या डिश, तर त्या सगळ्या इथे आहेत. भरपूर वाट्या आहेत कारण आमच्याकडे आमटी भात वगैरे पुरणपोळी असली की खूप लागतात. इथे सगळे पातिले आणि कढया आहेत. बघा ह्या मोस्टली ह्याच्याकडे जाऊ नका, हे हो एक्स्ट्राचं सामान आहे. तर ह्याच्याखाली जसं तुम्ही बघाल तर एक मिनिट, ही इथे कढई आहे, त्याच्या खाली मोठी कढई आहे. तर या 3 साईजच्या कढया मी इथे ठेवलेल्या आहेत. बाकी इथे भरपूर पातिले आहेत, हे दुधाचे, चहाचे आणि अल्युमिनियमचे पातिले आहेत. ते जनरली मी जास्ती वापरत नाही कारण ते चांगले नसतात वापरायला, पण कधी अगदीच गरज लागली तर मी त्या वापरते म्हणून ते ठेवले. हे 5-6 सेट आहेत, तर त्यातले बाकीचे भांडे घासायला आहेत, त्यामुळे हे 5-6 जो तांब्याचा बुडाचा असतो ते 5-6 सेट आहे. ह्या माझा पोळ्यांचा डबा, त्याचं झाकण खाली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे असतात. आणि त्यानंतर सगळ्यात खालचा म्हणजे माझं ताटाचं कंपार्टमेंट. तर इथे सगळे ताटं आणि हे एक्स्ट्राचे तवे आहेत. हा पराठ्यासाठी मी वापरते हा छोटा तवा. जनरली पटकीने तापतो म्हणून हा पराठ्यासाठी वापरते. आणि हा डोसावाला तवा आहे. इथे छोट्या प्लेट्स आहे, हे मोठे ताटं आहेत. हे पातळ चपटे ताटं आहेत, त्याच्यामुळे हे जास्त वापरले जात नाही, त्यामुळे हे मागे ठेवलेले जातात. आणि हे जे आहे हे पण मोठे मिडियम ताटं आहेत. आणि हे जे आहेत हे आत्ता नवीन घेतलेत आणि हे साईजमध्ये छोटे असल्यामुळे मी हे पुढे ठेवते कारण हे वापरले जातात. त्यानंतर हा माझा चॉपिंग बोर्ड आहे. त्यानंतर ह्या व्हाईट डिश ज्या आहेत ह्या पोह्याला वगैरे वापरल्या जातात. 2 ह्याच्या डिश आहेत. ह्या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिश आहेत इथं. आता इथे थोडेफार मागे पुढे झालेले आहेत. तर या हिशोबाने माझा इथे भांड्यांचा कंपार्टमेंट संपलेला आहे. एवढेच भांडे आहेत माझ्याकडे आणि एवढीच म्हणजे ह्यात ज्या 3 दिसत आहेत तुम्हाला, ह्यात हे 2 पांढरे, हे 2 पांढरे आणि खालचे 2, एवढेच फक्त भांडे लावण्यासाठी जागा आहे माझ्याकडे, बाकी नाही. आणि तेवढे माझ्या तिथे बसून जातात, प्रॉपर बसतात. आता इथे जर का हे छोटं पुलआउट जर का आपण उघडलं तर हा वरचा सगळा जो आहे हा तुपाचा सेंट, हे म्हणजे सगळं तुपाचं आहे. इथे तूप, गुळ आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात, जसं आता इथे तुम्ही बघितलं तर इथे चहा पावडर आहे. तर म्हणजे ही एक्स्ट्राची जी आपण म्हणजे वाटली तर आपण काढून घ्यायची, तर ती एक्स्ट्राची चहा पावडर तिथे ठेवलेली आहे. खालचा जो सगळा कप्पा दिसतोय तुम्हाला हा खालचा सगळा माझ्या मुलीचा म्हणजे माझ्या लहान बाळाचा आहे. तर हे रिकामे डब्बे आहेत, इथे काही नाही आहे. पण इथून हे तुपाचं म्हणजे डालडा तूप वगैरे इथे ठेवले एक्स्ट्राचं. तर हे माझ्या मुलाचं बोनविटा, तिचं खायचं तांदळाची पेस्ट आणि ते अंगाला लावायचं मसूरच्या डाळीचं पीठ, हे तिचा कप्पा आहे. म्हणजे माझ्या लहान माझ्या दोन्ही मुलांचा पुनविटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. म्हणजे कोणालाही सांगितलं की तिथून गोष्टी तिथं मिळतात. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सिलेंडर आणि तांदळाचा डब्बा किंवा गव्हाच्या पिठाचा डब्बा असतो. आता त्यानंतर आपण इकडे आलो तर इथे माझं भांडे घासायची इथे जागा आहे. जसं तुम्ही बघताय इथे भांडे ठेवलेले आहेत घासायला. तर माझी जी मेड आहे ती सकाळी येते. तर आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, तर ती आत्ता येत नाही. त्यामुळे हे भांडे मी यातले लागणारे अर्धे घासून घेणार आणि उरलेले नंतर बाकीचे, कारण माझा आत्ता स्वयंपाक झालेला आहे त्यामुळे आत्ता थोडेफार भांडे मी ठेवणार आणि बाकीचे घासून घेणार. तर त्याप्रकारे इथे भांडे घासण्याची इथे जागा आहे. मी बेसिनच्या तिथे अजिबात तिला भांडे घासून देत नाही किंवा मीही स्वतः घासत नाही कारण तिथे पूर्ण साबणाने खराब होऊन जातं.
तर त्याप्रमाणे मी अजिबात तिथला भांडे घासण्यासाठी तिथला वापर करत नाही. ते फक्त भाज्या वगैरे धुण्यासाठी, दाळ तांदूळ धुण्यासाठी वगैरे ती जागा आहे. तर ह्याच्या इथून बघा, मस्त आत्ता लाईट लागलेली नाही, म्हणजे अंधार नाही झाला आहे, नाही तर तुम्हाला खूप मस्त व्ह्यू मी दाखवला असता. अंधार झाला की इथे इतका मस्त असा चमचमीत, अगदी दिवाळी असल्यासारखं मस्त सगळीकडे चमचमत असतं. आणि आम्ही इथे आलेलो तेव्हा इथे काही नव्हतं आणि आता सगळं उभं राहिलं आहे. तर आमच्या शेजारी एक हे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे. इथे माझी वॉशिंग मशीन आहे. ह्याच्या बाजूला जो टप वगैरे दिसतोय तुम्हाला, तो कपडा तो फरशी पुसायचा, आणि पाट ते म्हणजे सगळं ते माझ्या मेडसाठी ठेवलेलं आहे, भांडे ठेवायला, पाटला बसायला, फरशी बसायचा, कपडा ते सगळं त्या कॉर्नरला असतं. आणि ही माझी मशीन आहे. ॲक्च्युली मी मुद्दाम फ्रंट लोड घेतली नाही, कारण माझे मुलं किंवा आमच्या इथले मुलं फारच करामती आहेत, आणि प्लस मला अशी एवढी गरजही वाटली नाही की मी फ्रंट लोड घ्यावं. म्हणून मला टॉप लोड जास्तीच कन्व्हिनियंट वाटलं, म्हणून मी कन्व्हिनियंट मध्ये हा टॉप लोड निवडला आहे. आणि ह्यात सॅमसंग म्हणून जो ब्रँड आहे तो मला खूप आवडतो, जसं तुम्ही बघू शकता, तर बेस्ट आहे. त्यामुळे मी हा हे वापरते. ह्या ना त्याच्या शेजारी तुम्ही बघू शकता कांदे बटाट्याची ट्रॉली आहे. तिथे खाली वेळी आहे, तिथे बटाटे ठेवलेले आहेत, थोडे बटाटे मागे आहेत, वरती कांदे, आणि त्यावरती इथे लसूण आणि टोमॅटो मी एकत्र ठेवला आहे. तर जनरली लसूण आणि कांदे आणि बटाटे हे सारखे आपल्याला लागतात. टोमॅटो हा जनरली फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते ॲक्च्युली, त्यामुळे हा टोमॅटो बाहेरही ठेवला तरी चालतो. आणि जनरली टोमॅटो ही सुद्धा ही असली म्हणजे अशी एक वस्तू आहे जी कायम आपल्याला काही असू दे, साधा फोडणीचं वरण करायचं असू दे किंवा काही असू दे, टोमॅटो ही आपल्याला गरज लागते. म्हणजे ह्या चार वस्तू नसल्या की घरात म्हणजे अगदी काहीच नाही असं होतं. टोमॅटो, कांदा, बटाटा आणि लसूण ह्या चार वस्तू घरात पाहिजे म्हणजे पाहिजे. भले दुसरी भाजी नसली तरी चालेल, तर माणूस बटाटा करतो किंवा कांदा टोमॅटोची भाजी करतो. तर ते झालं. त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या टॉपकडे आलो तर इथे तुम्हाला दिसेल हा माझा अवन आहे. तर सध्या अजून मी इथला वापरला नाही आहे इथे आल्यापासून. तर इथे आहे अवन. आता ह्या खाली जे आहे ह्या खाली तुम्ही बघू शकता इथे दोन कंपार्टमेंट्स केले आहेत मी. इथे वरती एक छोटा कुकर ठेवलाय, तर ऍक्च्युली त्याची खाली जागा आहे. तर मोठा कुकर तुम्हाला दिसत असेल, त्यावरती मी तो ठेवत असते. आणि इथे वरती सगळा माझा अवनच्या ज्या भांडे लागतात त्या भांड्यांसाठी मी तो कंपार्टमेंट ठेवलाय, कारण ह्याला अगदी जास्ती स्पेस म्हणजे ठीक आहे, द मोस्ट ऑफ बऱ्यापैकी स्पेस आहे, त्यामुळे तिथे बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. तर त्याखाली माझा मिक्सर, तेलाचा डबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तिथे मागे बसतात. त्यानंतर इथे डब्यांसाठी मी रॅक केलेली आहे. तर इथे डबे आहेत माझे आणि ह्याच बाजूलाही तसंच आहे. तर इथे माझे वरती सहा खाली सहा असे डबे बसलेले आहेत. तर असा हा माझा छोटा किचन टॉप आहे. इथे म्हणजे कसं की आपला स्वयंपाक झाला तर इथे करून ठेवला तर तो काउंटर टॉप आपला रिकामा राहतो. तर आता सध्या काही नाही. ह्यावरती तुम्हाला दिसेल तर एक मस्त छानशी शेल्फ आहे. तर तिथे मी हा डबा ॲक्च्युली मशीन बरोबर आला तर अजून सांभाळूनच ठेवला आहे. त्यात ॲक्च्युली ते कंडिशनरच्या पुढ्या वगैरे आहे, तर मी काढलाच नाही. इथे जो सेट आहे हा चारचा, त्यानंतर माझ्या मुलीचं सेरेलॅक आहे, आणि त्यानंतरवरती पान सुपारीचा डबा आहे, आणि तिथे किटली आहे गरम पाण्याची. तर हे सगळं असं ठेवलं. त्यात इथे काही डेकोरेटिव्ह आयटम्स मी अजून ठेवलेले नाहीत, तर मी आणलेच नाही आहेत. तर आणल्यावर त्याची परत एकदा टूर तुम्हाला दाखवेल. इथे माझ्या सगळ्या बरण्या म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळ्या खाली सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. तर तुम्हाला उघडून जर का दाखवलं तर आता इथे बघा, ही हरभऱ्याची डाळ, ही काळ्या मसूर सॉरी याची उडदाची डाळ आहे, ह्याची आमटी खूप छान लागते, ही तुरीची डाळ आहे. आता ही एक्स्ट्रा म्हणून मी इथे ठेवली आहे. आता इथे राजमा आहे, किंवा ह्या जागेवर ह्याची हिरव्या सालाची मुगाची डाळ होती, तर ती वर गेली आणि हे खाली आलं. ही मुगाची डाळ, ही उडदाची डाळ, वरती मिठाची भरणी आहे, ही एक्स्ट्रा मिठाची, म्हणजे ही मीठ मी जनरली उपवास वगैरे असलं तर वापरते, तिकडची मग ती खाण्याच्या वेळेस वापरली जाते. ही भगर आहे, हा साबुदाणा, म्हणजे हे बघा, हे सगळा पार्ट उपवासासाठी हा तीन वेगळा पार्ट ठेवलेला आहे. तर त्यानंतर ही जसं मी म्हणलं तुम्हाला हिरव्या सालाची डाळ आहे ती खाली होती, तर ही वरती आली आहे. तर इथे राजमा होता, ही मटकी आहे सॉरी हे धणे आहेत, धणे मी चकली करायच्यासाठी म्हणून आणून ठेवलेत, आणि ही भरणी रिकामी, त्यांना मी याच्यात काही ठेवलं नाही आहे. वर सगळे छोटे पदार्थ जसं धणे धणेपूड म्हणू शकता तुम्ही, इथे बघा धणेपूड आहेत, तर मणुके
म्हणजे आता ऑलमोस्ट सगळं मी म्हणजे काढलं तर इथं काय म्हणतात त्याला मेथीचे दाणे, मोहरी, वेलची हे अशा सगळ्या गोष्टी तिथे वरती मी ठेवलेल्या आहेत. जिरे, सॉरी हा मग ती जिऱ्याची भरणी, जी रिकामी आहे ती भरायची आहे. तर अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत, वेलची पावडर, ह्या अशा सगळ्या गोष्टी तिथे वरती छोट्या भरण्यांमध्ये असतात. आणि इथे दाखवल्याप्रमाणे हे माझं फ्रिज. तर इथे आपला हा किचन टूर संपतोय आणि तुम्ही बघू शकता इतकं छान. मला हे खूप आवडतं, मला इथे टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. माझा इथे जो ॲक्च्युली ह्याच्या शेजारी आमच्या लिव्हिंगला एंट्रन्स आहे आणि हा जो कॉर्नर आहे इथे माझ्या, हां सॉरी हे मी माझ्या किचनचं दाखवायचं विसरले. हे किचनचं माझं क्रॉकरी युनिट आहे इथे, कारण इथे खाली डायनिंग टेबल येणार आहे, तो अजून आलेला नाही आहे. तर हा सगळा क्रॉकरी युनिट आहे इथे. तर हा क्रॉकरी युनिट जो आहे ह्यावरती घड्याळ आहे, तिथे वायफाय. आणि इथे जे सगळं जे आहे, इथे टेबल येणार आहे, तर त्या टेबलच्या हिशोबाने इथे हा क्रॉकरी युनिट केलेला आहे. आणि हा जो आहे टेबल इथे, हा किचनच्या समोर येतो, त्यामुळे तो इथं भरपूर कन्व्हिनियंट आहे. आणि इथं माझा छोटासा मस्त हा दुबईवरनं आणलेला रेडिओ आहे, खूप मस्त छान, याच्यात मी छानपैकी मस्त गाणे लावते आणि तिथे माझा सगळा स्वयंपाक चालू असतो. तर इथे इतकं भारी वाटतं, इथे माझे हे छोटेसे हे आहे. तर मी तुम्हाला होम टूरमध्ये ते सगळं दाखवेन. तर आय होप तुम्हाला माझं किचन टूर आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर, आणि कमेंट करा. आणि सगळ्यात आधी सबस्क्राईब करा बाबांनो, कारण असेच छान छान व्हिडिओ मी परत तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी परत येणार आहे, तुम्हाला बोर करण्यासाठी दरवेळेस येणार आहे. तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद, धन्यवाद तुमचं सर्वांचं. बाय बाय.